कौन असनार? कौन असनार? सपना तो सबने देखा है लेकिन सपना जितना बड़ा परेशानी उतनी बड़ी और एक टीम का सपना होगा पूरा एक टीम का सपना अधूरा छह गेंदों में आवश्यकता है सिर्फ सिर्फ सत्रह रनों की ताई पैकर्स अमर परोड़ेकर एल के स्टार राजशक्ति रिबड़ा शक्ति सिंह जाडेजा लखन सोनैया कौन टीम जा तेच उत्तर मात्र बाकी आहे विचार विनिमय सुरू आहे संपूर्ण टीम एकत्र आली आहे कुणाच्या हातात बॉल सोपवला जाईल कोण असा गोलंदाज असेल जो आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये घेऊन जाईल त्याची चर्चा होते परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटरमध्ये सुद्धा चर्चा होते आपल्याही हातामध्ये बॅट आहेत आपण टोलावू शकतो आपण करू शकतो स्वतःला सातत्याने वारंवार सांगतायत हो हे आपण करू शकतो आणि जर का केलं इतिहास घडणार आहे कारण या स्पर्धेच्या सेमी फायनलला जायचं प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय आणि दोन्ही टीम जरी जिंकल्या तरी इतिहास असणार आहे जर ही अगदी पराभवाच्या खाईतून जर मॅचला आणलं राजकोट होवल पंचावन धाच जिंकली, जिंकली तो पचपन रन बनाए थे बहुत अच्छी गेंदबाजी की अगले चार ओवर में पूरी तरह से बल्लेबाजों को रोक कर रखा इसलिए ताई पैकर्स टीम अभी भी कंपटीशन में लेकिन छह गेंदे बाकी है छह गेंदे में तीन बड़े स्ट्रोक और खेल खिलास और जीत सकते हैं एल के स्टार राजशक्ति सातपाटीचा सा खेळाडू येताना पाहिला मिळतोय सातपाटी समुद्र किनारा नक्कीच डहाणू तालुक्यातील आपल्याला पाहिला मिळतोय सातपाटीचा सा हा खेळाडू गोलंदाजीसाठी स्वप्न पाहिलंय सगळ्या संपूर्ण माझ्यामध्ये पालघरने स्वप्न पाहिलं असेल आज या ठिकाणी टीम जाईल का पुढे परंतु राजकोटमध्ये काही परिस्थिती वेगळी नसणार आहे योगेश सोलंकी समोर जर पाहिलं तर हा गोलंदाज आपला पाहिला, गोलंदा पाहिला मिळतोय विरू पहिला बॉल बॉल तो बॉल मैच ऑन मैच व्हाइट बॉल हार्टबीट्स बीट्स बढ़ रही है हर बॉल के बाद हर गेंद के बाद हार्ड बीट सभी प्रेक्षकों की बढ़ रही है क्योंकि ये मुकाबला उस कगार पर पहुंचा है अभी भी जो जवाब है वो अभी तक मिलने जाए कि इस सवाल का जवाब क्या है एल के स्टार के ताइपेकर्स एल के स्टार राजशक्ती रिबडा की ताई पॅकर्स कोण मॅचला जिंकणार शेवटचे सहा बॉल सोळा धावांची आवश्यकता अगदी जवळपास आठ हजारापर्यंत प्रेक्षक आताही या मॅचला टेनिस क्रिकेट डॉट इन वर पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिकाचं स्वागत करू परंतु पाहूया रात्र संपलेली नाही मॅच संपलेली नाहीये अजूनही सहा बॉल बाकी आहेत जे ठरवतील पहा अनिकेत राऊत रणनीत्या बनवत आहेत ओमकार देसाई रणनीत्या बनवत आहेत परंतु रणनीत्या शाकीर काकू यांनी देखील बनवलेल्या आहेत त्यामुळे योगेश सोलंके ज्यांच्या बॅटमधून एक षटकार ही आलाय परंतु पाहुयात गोलंदाजीसाठी विरो नक्की आठ पेक्षा जास्त प्रेक्षक लाईव्ह आता मॅच आनंद घेतात त्या प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या यावेळी आक्रमण तर केलंय पाहूया ओहो एक चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला योग्य सोल को बैटर के रेंज में दिया और बैटर ने उसी चीज का फायदा उठाते हुए एक छह रन का स्ट्रोक खेला और फिर से एक बार एल के स्टार राजशक्ति इस मुकाबले में वापस आते हुए पांच गेंदों में दस रनों की आवश्यकता ओहो पाच बॉल दहा धावांची आवश्यकता मॅच पालघरला जाणार की राजकोटला जाणार सध्या पाथर्डीमध्ये मध्ये आहे तिकडनं कुठे जाणार योगेशने मारलेले दोन षटकार निर्णायक राहिलेले आहेत परंतु पाहुयात अजूनही पाच 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 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या दहा आनंद घेतात क्रिकेटचे चाहते सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या महामुकाबल्याचा अगदी एक एक वाजून गेलेत परंतु क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा या भव्य दिव्य सोहळ्याचा कुणी विचारही केला नसेल नगर जिल्ह्यात एवढी मोठी टुर्नामेंट होऊ शकते का हो होऊ शकते आणि त्याचं आयोजन मात्र या ठिकाणी अमोल सिरसाट यांच्या माध्यमातून झालंय भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच पहा अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू असल्याकारणाने स्पर्धेचा दर्जाही तेवढाच लाजबाब पाहायला मिळतोय आणि क्रिकेट रसिकांना हे क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळत आहे पाच दहा हो हो वेगा चेंडू टाकला धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला योगीने तिकडे आणि सांगितलंय नाही मॅच मिस फिनिश करणार परंतु पालघर साठी एक डॉट बॉल बाब आहे मुझे आखरी के लिए रखा गया था, उसका उदाहरण साबित करते हुए गेंदबाज दिखाई दे रहे अगर इस मुकाबले ने उन्होंने कुछ जीत लिया तो आने वाला जो सीजन आहे बहुत अच्छा साबित होगा नक्कीच अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी चार बॉल दहा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी विरु यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय एक धाव तिकडे घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओ हो नाही एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय पुन्हा एकदा मॅचने रंग 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 रंग, रंग बदलला अजूनही तीन बॉल बाकी आहेत नऊ धावांची आवश्यकता पालघर की राजकोट राजकोट की पालघर महाराष्ट्र की गुजरात गुजरात की महाराष्ट्र पाथर्डी मधील स्पर्धा आहे सगळ्यांची मन जिंकली जात आहेत पाहूया अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच आली आणि सगळ्यांची मन जिंकली जात आहेत क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत आणि त्याचमुळे अजूनही मॅच ऑन आहे संपलेलं नाहीये नागेंद्र वाडेकर अंधेरी मुंबईचे खेळाडू आहेत गुजरातच्या संघात जरूर खेळत परंतु त्यांच्याकडे ही क्षमता आहे ती क्षमता दाखवावी लागणार आहे या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये तीन गेदे नौ रन अगर आठ कर लिए तो सुपर ओवर देखते सुपर ओवर देखने मिलती है अमर ऑडियंस को या नहीं तर पाहूयात काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये मॅच तर रंगतदार होताना पाहायला मिळाली आहे नागेंद्र यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलिंगसाठी युवा खेळाडू मात्र वीरेंद्रला वीरेंद्रे देखील पाहतोय प्रेक्षक म्हणतील पैसा वसूल म्हणजे रात्रभर जागलोय कडाक्याच्या थंडीत मॅच पाहतोय त्याचं मात्र या ठिकाणी सार्थक झालं कारण क्वालिटी क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट काय असताना ते या ठिकाणी पाहायला मिळाले विशेष म्हणजे ही स्पर्धा भरवताना सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेली म्हणजे सगळ्या टीमला जे किट्स दिले गेले ना ते देखील विविध देशांचे जे किट्स आहेत त्या पद्धतीचे या ठिकाणी दिले गेले प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या पाहायला मिळाल्या तब्बल बारा से लाईव्ह चित्रण देखील पाहायला मिळत आहे मोठी मोठी पारितोषिका आहेत त्याचबरोबर भारतभरातील खेळाडू देखील इकडे दाखल झालेले आहेत आयोजन नियोजन देखील तेवढं चांगलं पाहायला मिळत आहे परंतु पाहूयात या मॅचचा शेवट कोण कसा होणार आजच्या दिवसात बाजी कोण मारणार आजची रात्र कोणाची राहणार कारण अजूनही तीन चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे चित्रक्षणात वा बदल मात्र या ठिकाणी केला जातोय कारण दबाव तो दोनों बाजूला है दो, नागेश वर देखे कैमेरा मारला है मार हीरो बैटर की बॉलर वीरू की नागेश ये मत सोचो कि आप अकेले हो आप अकेले ही काफी हो अपने टीम को जिताने के लिए काफी हो देखते कौन वो अकेला साबित करते है अपने आप को वीरू नागेश या वेळेला बॅटची कडा घेतली जाते बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहिला मिळतोय आणि आता मॅच गेलीये शेवटच्या दोन बॉलवर काळजाची ठोके मात्र धक 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 असेच करतील कारण प्रत्येकाला वाटत असतं आपली आवडती टीम जिंकावी आपला आवडता खेळाडू जिंकावा जी दोन बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आठ धावांची आवश्यकता कोशिश दोनों टीम को करनी होगी क्योंकि जो कोशिश नहीं करता उसके लिए हर मुश्किल बड़ी होती है अब कोशिश करनी होगी योगेश को कोशिश करनी होगी वाडेकर को कोशिश करनी होगी वीरू को देखते किसकी कोशिश अपनी टीम का विनिंग कॉर्डेस जिताती है कोशिश करने वालों की हार नहीं होती पाविया, दोन बॉल बाकी आठ धावान की आवश्यकता जो जिंकना है सेलिब्रेशन माजा मते जबरदस्त टीम कौनती जिंकना है So, तिसरी टीम ठरेल जी सेमीफायनलला जाणारी आहे आणि ती टीम कोणती असणार आहे चर्चा याचीच होताना पाहायला मिळेल अमर परोळेकर सिंग जाडेजा लखन भैया कोणती टीम या ठिकाणी जिंकणार राजकोट एका बाजूला आहे तर पालघर एका बाजूला आहे प्रभादेवी पालघर योगेशनी मात्र दोन मोठे फटके खेळण्यात पाहूया काय होईल या वेला आक्रमण हो 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 फटका ला जवाब मोल सीमा पार छटकार ओ हो हो Oh, oh. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता मॅच टाळ झाली तर सुपर ओव्हर होणार आहे काईन वाटेल राजकोट जिंकाव वा, काहीन वाटेल पालघर जिंकाव वा, आणि माझ्यासारख्या क्रिकेट वेडेला मैच टाइ टाई होवी आणि सुपर ओव्हर होवी पाहूयात यानंतर काय होईल बहुत अच्छा मुकाबला किसी ने सोचा नहीं होगा कि इस मुकाबले में ऐसा कोई मोड़ आएगा लेकिन वो आ चुका है जो ऑडियंस को चाहिए था वो मिल चुका है एक गेंद दो रन एक गेंद दो रन योगेश सोलंकी पराभवाच्या खाईतून आपल्या टीमला मात्र बाहेर काढलाय दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू आहे विरू आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय चेंडू या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि जो मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना लक्षात राहील असाच असावा परंतु दुसऱ्या बाजूला योगेश सोलंकी काय बॅटिंग केलीये तेवीस धावांवर बॅटिंग करतायत एक बॉल दोन रन एक गेन दोन रनो की जरूरत शेवटच्या बॉलवर काय होणार मणीजी काय म्हणाल शेवटचा बॉल एक बक्षीस आलं शेवटच्या चेंडूवर किरणजी कोते प्रमशी क्षेत्र शिर्डी युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने जर या फलंदाजाने सामना जिंकून दिला बक्षीस चेंडू वरती जर दोन धाव बनवल्या तर पाहूया बॅटरसाठी पारितोषिक बॉलरसाठी सुद्धा पारितोषिक येतील पाहूया काय होईल एक बॉल दोन धावांची आवश्यकता प्रेक्षक जे बसले होते ते आता उभे राहिलेत आणि मॅच चा आनंद घेत आहेत शेवटच्या बॉल वर काय होणार जिंकणार कोण टाळ्या शिट्या आरडाओरडा नसेल तर मजाच नाहीयेत क्रिकेटला होऊन जाऊ दे जल्लोष एकदा शेवटचा बॉल आहे नऊ हजार पेक्षा जास्त प्रेक्षक ला आनंद घेतात या अविस्मरणीय सोहळ्याचा एका बाजूला विरू दुसऱ्या बाजूला योगेश एक बॉल दोन रन दोन रन एक बॉल राजकोट पालघर गुजरात महाराष्ट्र अशी मॅच मात्र या ठिकाणी रंगताना पाहिला मिळते एका बाजूला योगेश सोलंकी दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विरू वीरेंद्र याला आपण पाहतोय युवा वीरेंद्र वीरेंद्र बाबरे तर दुसऱ्या बाजूला योगेश सोलंकी शेवटच्या बॉलवर काय घडणार या बॉलवर काय होणार कोणती टीम सेमी फायनल ला जाणार शेवटचा बॉल आणि काय अविस्मरणीय सामना झालाय आणि ज्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते अल्केस्ट्रा राजशक्ती रीबडा, राजकोट गुजरात विन मॅच